एमएससीआयटी एग्जाम प्रॅक्टिसच्या 5व्या पेपरच्या पुढच्या प्रॅक्टिकल प्रश्नाला बघूया. दिलेल्या डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याचा टेक्स्ट कलर हा पर्पल म्हणजे जांभळा करा. आणि त्यासाठी साधारण एक असं डॉक्युमेंट आपल्याला हवं आहे, तर चला करून बघू. हे आपलं डॉक्युमेंट आहे, यात दुसऱ्या वाक्याचा रंग आपल्याला पर्पल अर्थात जांभळा करायचा आहे. म्हणजेच आधी अख्खं वाक्य आपल्याला सिलेक्ट करावं लागेल आणि होम टॅबमधल्या फॉन्ट ग्रुपमध्ये फॉन्ट कलर या बटणाकडे आपण बघूया. त्याच्या ड्रॉपडाऊनवरती क्लिक केलं की आपल्याला कलर्सचं एक पॅलेट ओपन झालेलं दिसेल आणि याच्यात बघा हा पर्पल कलर आहे. त्यावरती क्लिक केलं की अख्खं वाक्य पर्पल कलरचं झालेलं आहे. पुढच्या प्रॅक्टिकल प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे, दिलेल्या एम एस वर्ड डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याचा टेक्स्ट कलर लाल करा. हे असं डॉक्युमेंट आपण आता एडिट करूया. दुसऱ्या वाक्याचा रंग लाल करायचा आहे म्हणजेच आपल्याला दुसरं वाक्य पूर्णपणे सिलेक्ट करायचं आहे. जर आठवत असेल तर तुमचा कर्सर हा मार्जिनमध्ये डावीकडे घेऊन जा आणि दुसऱ्या वाक्याच्या समोर फक्त एकदा क्लिक करा म्हणजे अख्खं वाक्य सिलेक्ट होईल. आणि होम टॅबमध्ये फॉन्ट ग्रुपमध्ये फॉन्ट कलरच्या शेजारच्या ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करा आणि इथे लाल रंग सिलेक्ट केलात की बघा दुसऱ्या वाक्याला लाल रंग अप्लाय झालाय. पुढच्या प्रॅक्टिकल प्रश्नाकडे जाऊया. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आय टी टेक्नॉलॉजी या टेक्स्टचं कॅरेक्टर स्पेसिंग काढून टाका आणि ते नॉर्मल असं सेट करा. आणि त्यासाठी साधारण अशी एक पीपीटी आपल्याला हवी आहे. तर हे आहे आपलं प्रेझेंटेशन. या आय टी टेक्नॉलॉजी या हेडिंगमधलं प्रत्येक अक्षराच्या मधलं जे स्पेसिंग आहे ते आपल्याला नॉर्मल करायचं आहे. त्यासाठी या टेक्स्टला किंवा त्या टेक्स्ट बॉक्सला आपण सिलेक्ट करूया. होम टॅबमध्ये फॉन्ट ग्रुपमध्ये आपल्याला इथे कॅरेक्टर स्पेसिंग नावाचं एक ऑप्शन मिळेल. त्याच्या ड्रॉपडाऊनवरती क्लिक केल्यानंतर नॉर्मल या ऑप्शनवरती क्लिक केलं की आपल्याला अपेक्षित असा इफेक्ट मिळेल. तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. एमएससीआयटी एक्झाम प्रॅक्टिसच्या 5व्या पेपरच्या 10व्या प्रश्नाकडे आपण जाऊया. हा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे, ऑपरेटिंग सिस्टीम्सचे पुढील पैकी कोणते कार्य नसते. बरेच दिवस अभ्यास केल्यानंतर तुम्हाला निश्चितच याचं उत्तर येत असेल आणि ते आहे स्प्रेडशीट फाईल एडिट करणे. याचं कारण असं की स्प्रेडशीट फाईल एडिट करण्यासाठी स्प्रेडशीट प्रोग्रॅमचीच गरज असते. परंतु असे वेगवेगळे प्रोग्रॅम्स, त्याच्यासाठी लागणारा यूजर इंटरफेस उपलब्ध करून देणं, अशी ॲप्लिकेशन्स रन करणं आणि कम्प्युटिंग रिसोर्सेसचं मॅनेजमेंट करणं हे काम मात्र ऑपरेटिंग सिस्टीमच करते. पुढच्या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाकडे आपण जाऊया. डिस्क डॅश युटिलिटी प्रोग्राम हा तुमच्या हार्ड डिस्कवरील आवश्यक नसलेल्या फाईल्स काढून टाकतो आणि याचे ऑप्शन्स आहेत डिफ्रॅगमेंट, स्टार्टअप, एडिटर आणि क्लीनअप. याचं उत्तर तुमच्या लक्षात आलंच असेल, ते म्हणजे क्लीनअप. अर्थात डिस्क युटिलिटी प्रोग्राम्स तुम्हाला आवश्यक नसलेल्या फाईल्स काढून टाकतं.